तेल्हारा तालुक्यातील शिरसोलीजवळ 216 वर्षापूर्वी पांढरियास्थळी ब्रिटिश व मराठामध्ये घनघोर युद्ध झाले होते. या ठिकाणी ब्रिटिशांचा सेनापती कप्तान केन मारला गेला होता. यामध्ये मराठा सेनापती कर्ताजी जायले यांच्यासह शेकडो सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. या लढाईचा इतिहास स्मरणात राहण्यासाठी 29 नोव्हेंबर रोजी भव्य शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्थळावर जवळपास 7 दिवस घनघोर युद्ध झाले होते. या युद्धात कप्तान केन मारला गेला होता. त्याला पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी दरवर्षी ब्रिटिश या गावी येतात. मात्र मराठ्यांना याचा विसर पडला होता. तो विसर पडू नये यासाठी दरवर्षी या स्थळावर शौर्य दिनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आयोजित कार्यक्रमात संघर्ष सावरकर, संदीप बोबडे व अनंत गावंडे यांनी या गोष्टीला उजाळा दिला. या दिवशी शालेय विद्यार्थ्यांकडून पोवाडा सादर करण्यात आला. गोपाल महाराज, सागर महाराज व लक्ष्मण गावंडे यांनी गोंधळ साजरा करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाला स्थानिक विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद शाळा खंडाळा दापुरा येथील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला अकोटचे नगरसेवक मनीष कराळे, तुषार कुंडकर, पंकज जायले, मंगेश काळे, पावन महाले, कपिल ढोके, अशोक बिहाळे, अशोक महाराज जायले, प्राध्यापक हिम्मत येरोकार, विलासराव सावळे, योगेश जायले, मयूर जायले यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. दत्ता पाटील काळंके, अकोट प्रतिनिधी, महाराष्ट्र दर्पण न्यूज.